नमस्कार मित्रांनो, मी संतोष पाडेल. संतोष पाडेलवरती पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून आणि मनपूर्वक स्वागत करतो सगळ्या या यूट्यूब परिवाराचं. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा या सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं अगदी हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, पुन्हा एकदा या मान्सूनची आज थोडीशी वेगळी उथलपुथल दिसते. थोडंसं कुतूहल आम्हाला पण वाटतं की पुन्हा मान्सून जरा एक दोन चार दिवस थांबला होता आणि लोकांची काही भातशेती आहे ती पण काहीतरी थोडीफार प्रमाणात म्हणजे लावायची पण आहे. कारण का पाऊस नसल्यामुळे जिथे पाणी लागतं म्हणजे जास्त पाऊस लागतो तिथली अजून शेती लावायची राहिली. काही लोकांनी अगदी नाचणी या कोकणामध्ये नाचणी लावायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, आजचा लॉग नवीन तुमच्यासमोर एक घेऊन येत आहे आणि थोडंसं आज काय म्हटलं, आज आत्ता म्हटलं नाचणी विकणी लावून आलो आणि जरा म्हटलं बघूया एका ठिकाणी आज जायचा विचार केला आहे. बेत ठरलेला आहे. बेत नेमका कोणकोण दादा बहिणी वगैरे आम्ही सगळेजण आहोत तर जवळच एका ठिकाणी जातो आहे. तर जाऊया आता आपण तिकडे जिथे फिरायला जातो आहे मस्तपैकी. सगळं परिवारच आहे, घरचा परिवार, दुसरं कोण बाजू आलेलं नाही, जास्त कोण दुसरे नाही आहेत, मित्र परिवार वगैरे घरातले. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहे. राजूची गाडीसुद्धा आलेली आहे आणि तो बघा राजूचा भाचा जरा गाडी चालवतो. आपण आलोय आता खेब धरणाजवळ आणि खेब धरणावरून काय म्हटलं की रस्ता खराब आहे, त्यामुळे राजूला इथं गाडी थांबवली आणि आम्ही सगळेजण अगदी आता चालत चालत म्हटलं प्रवास करूया सगळ्यांनी. माझ्यासोबत सगळे अगदी परिवारातलीच मंडळी आहे आणि आज खास करून म्हटलं एक गमत जमत आनंद घेण्यासाठी. जीवनामध्ये कधीतरी मित्रांनो आनंद घेतला पाहिजे आणि त्यासाठी आज आपण काय आलेलो आहे या खेब धरणावरती. एक मौज मजा म्हणून कुठेतरी विसाव पाहिजे, विरंगुळा पाहिजे म्हणून आज आलेलो आहे. तर बघूया हळूहळू आता आम्ही जाणार आहोत पुढे आणि खेम धरणावरती जाण्याची तिथे जाऊन एक चांगला एक आनंद लुटणार, मजा घेणार. तर म्हणजे हे दापोलीतील एक सुप्रसिद्ध धरण आहे खेम धरण म्हणून आणि या धरणावरती बरेचसे लोक इकडे पर्यटन स्थळ म्हणून आहे आणि अगदी आनंदाने फिरण्यासाठी वगैरे येत असतात. तर आपण पण त्या फिरण्यासाठी आलेलो आहे. तर रस्ता फार थोडा अडगळीचा आहे कारण का बराचसा खराब झालेला आहे पावसाच्या पाण्यामुळे. कारण अतिवृष्टी या कोकणामध्ये होत असते आणि त्यामुळे रस्त्याची ही खूप परिस्थिती गंभीर होत असते. म्हणून आपण चालत निघालेलो आहे गाडीवर थांबून. मंदिरात जाऊया आधी. तर आता आपण बघतोय की हे अगदी इथे येणाऱ्या देवाच्या इथं दर्शन घेतल्यानंतर जेवण बिवण बनवण्यासाठी स्थान निर्माण केलेलं दिसतंय आपल्याला. आणि आता येऊन पोचलोय मंदिरामध्ये. जर आपण आता मंदिराचं दर्शन घेऊ मंदिरात आणि नंतर पुढचा आपण आनंद लूट जो काय घ्यायचा आहे तो नंतर घेऊ. तर मंदिरामध्ये प्रवेश केलेला आम्ही आणि आता कुठलं मंदिर आहे बघूया आपण. या दापोलीतलं खेम धरणाच्या इथलं सुप्रसिद्ध मंदिरामध्ये गाभाऱ्यात प्रवेश केलेला आणि आता हे मंदिर आपलं खेमदेवाचं मंदिर आहे, श्री खेमदेव म्हणून. आणि याचं दर्शन घेऊन आपण मग पुढचा प्रवास करणार आहोत आणि याचा आनंद घेणार आहोत. तर सगळेजण आता जाऊ आत मध्ये आणि खेमदेवाचं दर्शन घेऊन पुढे निघूया. चला चले आतमध्ये. चल तर वहिनी आणि आमचे मिसेस दर्शन घेताना दिसतं आहे आपल्याला की खेमदेव अगदी दगडी पाषाणमध्ये वसवलेला हा आणि संपूर्ण दगडी पाषाण दिसतं आहे आपल्याला. सगळे नारळ ओट्या वगैरे इथे देवाला देणं दिलं जातं, अगदी चार पायाचं म्हणा, दोन पायाचं म्हणा, आणि देवाला साकडं घालून प्रसन्न केलं जातं खेमदेव म्हणून. अगदी सुप्रसिद्ध दापोली तालुक्यातील हा खेमदेव प्रसन्न म्हणजे सुप्रसिद्ध असा आहे. त्याची पालखीसुद्धा शिमग्याच्या निमित्ताने निघते. असंच याची आपल्यावरती कृपा राहिली पाहिजे असं आम्ही मागणं करतो आणि साकडं घालून आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय. तर आता आलोय आपण धरणाजवळ आणि धरणाला पाणी, आज पाऊस कमी असल्यामुळे धरणाला थोडंसं पाणी कमी आहे. पण आता आपण बघूया समोर धरणाचं थोडीशी पाणी कसं अगदी वरून धरणावरून वाहतं आणि वरती जाऊन सुद्धा बघणार आहोत आपण. तर जबरदस्त अशा धबधब्यासारख्या वरून धारा कोसळताना दिसत आहेत. अगदी वरून फुल पाणी, अगदी धरणामध्ये फुल पाणी जमा झालेलं दिसतंय आणि म्हणूनच त्या वरून पाणी येतंय अगदी दिसतंय आपल्याला.
अगदी आंघोळीसाठी सुद्धा मस्तपैकी बनवलेलं आहे, आतमध्ये छानपैकी तयार केलेलं दिसतं आणि बरेचशी भक्तमंडळी येऊन या स्नान करून अगदी आंघोळ करताना दिसत आहे. मजा येईल, खूप धमाल येणार आहे. या कोकणामध्ये अशीच ही धमालीची काही ठिकाणं पर्यटन स्थळं दिसत आहेत आपल्याला. आणि हे वाहतं पाणी, आता पाऊस कमी आहे म्हणून जरा पाण्याचा लोंढा कमी आहे, नाही तर भरपूर पाणी वाहताना दिसतं आहे इथून. तर आधी पाण्यामध्ये जाण्यापूर्वी थोडंसं पेटपूजा करून घेऊया म्हटलं, कारण पेटपूजा झाली पाहिजे. सगळेजण अगदी वडापाव खाण्यामध्ये मग्न झालेले दिसतात आपल्याला. आणि वडापाव खाऊन घेऊया. तुषार वगैरे आमच्या सगळे अगदी वहिनी दादा वगैरे, राजू पण आमच्यासोबत आहे. तिकडं आमचा तो हिरो तिकडे बसलाय, तो बघा पाठीमागे तन्मय. तर तुषार वडापाव देतो, वडापाव घेऊन मस्त कारण का पोट पाण्यात जायचं म्हटल्यानंतर हे पोटातलं सगळं विरघळेल आणि मग पुन्हा एकदा खाण्याची सुरुवात करूया. आपण आता वरती टॉपवरती आलो आहे धरणाच्या, आणि धरणाच्या टॉपवरून अगदी जबरदस्त असं पाणी दिसतं आपल्याला. पावसाचं पाणी अगदी साचलं, एरवी अगदी आपल्या उन्हाळ्यामध्ये एवढं पाणी कमी असतं, पाऊस पण लागायला सुरुवात झालेली आहे. आणि आम्ही धरणावर मस्तपैकी मजा घेतो आहे धरणाच्या पावसामध्ये भिजून वगैरे. या थेंबाच्या इथे आणि त्यातून खालचं आपण बघतोय की जबरदस्त असं नजारा. हा पाणी पडताना दडू धबधबा जसा कोसळतो आणि कारंजे उडतात, त्या कारंजे उडायल्याप्रमाणे अगदी पाण्यात आपल्याला खाली पडताना तर दिसतं आहे आपल्याला. हे बघा आणि बरीचशी अशी भक्तमंडळी या खेम दळाचं दर्शन घेऊन अगदी राखण बिखण देऊन मानपान देऊन आंघोळीसुद्धा स्वच्छ होण्यासाठी बघा अगदी आंघोळ कशी करतो. तुषार खाली उतरलेला आहे, आता उडी मारणार बघू पाण्यामध्ये. उडी मारणार आहे, भीती वाटत आहे बघा. निळा पाणी एकदम संपूर्ण दिसतं आपल्याला, अगदी समुद्र असा अखंड समुद्र पसरलेला आणि सगळे अगदी पोरवीर बघा कशी मज्जा मारतात. त्याचे दोन लोक कुठे गेले सर, छोटी मोठी मुलं बघा बिंदास उड्या मारतात. आपल्याला भीती वाटेल इथं उडी मारायला बघा. अगदी ही छोटी छोटी मुलं आहे बघा. ए वाघा कुठे आहे रे वाघा? तुषार हा बरोबर मार. हा रे जबरदस्त बघा कसा पोहण्याचा आनंद घेत आहेस. तू नाही जात आहे तर बघतोय आपण की कशाप्रकारे छोटी छोटी मुलं अगदी कोळ्यांची मुलं आहेत आणि लांब कोणी घेताना दिसत आहे ते बघा. जातीचे कोळी म्हणजे एक नंबर मास्टर पोनी घेण्यात. शिकवायला लागत नाही त्यांना, कोणतरी ट्रेन करायला लागत नाही, आपोआप ट्रेन होत असतं ते बघा. हा बघा हा जरास बच्चा याने पण उडी मारली आहे. उडी मारू मारू तुझ्या तिकडे काय गेलाय पोहत पोहत दमला तो दमला दादा ते तन्मय आता पाण्यामध्ये पोहण्याचा आनंद घेतात. मला जरा सर्दी झाली ना म्हणून पाण्यात उतरायला भीती वाटते, पण जास्त सर्दी झालेली आहे आणि सगळी इथली
अगदी आलेली मित्रमंडळी बघा कशी अगदी पोहण्याचा आनंद येत आहे. जास्त महिला वर्ग दिसतोय, खास करून पुरुषांपेक्षा मुली वगैरे आहेत. आणि या तलावामध्ये पोहण्याचा पूर्वी नव्हता पण आता छानपैकी बनवलेला आहे. पूर्वी हा तलाव इथे म्हणजे व्यवस्थित नव्हता, आता दगडी वगैरे काढून मस्त कोबा करून बनवलेला आहे. आणि पोहण्याचा आनंद घेण्यासाठी खास करून इथे भक्त मंडळी, खेम देवाची भक्त मंडळी येत असते. बघूया आपण बघा तर मध्ये बघितलं आपण की मस्तपैकी या खेम धरणावरती येऊन मजा मारलेली आहे. आंघोळ बिंघोळ पाण्यात मी काय केलेलं नाही, पण मुलांनी आणि दादाने वगैरे आंघोळ केलेली आहे. वहिनीने काय नुसती केलेलं नाही, सर्दी पण झाली थोडीशी. तर आता म्हटलं नाश्ता बिश्ता केला, आंघोळ केली, मस्त खेम धरणाचं आपण अगदी खेम देवाचं पण दर्शन घेतलं, धरण पण बघितलं. तर आता थोड्या वेळात आपण निघणार आहोत पुन्हा घरी जायला. तर आपण आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे, पण आंघोळ बिंघोळ केल्यावरती जरा धंद्यामध्ये कसं भूक लागते ना. तर आता काय म्हटलं घरी जाऊन जेवायचं काय येत नाही, पण इथेच आपल्या जवळ एक हॉटेल आहे, तिथे आपली सगळी मंडळी अगदी जेवायला जाणार आहेत. माझ्या पाठीवर सगळे दिसत आहेत. आणि तिथून जेवून झाल्याच्या नंतर मग आपण पुन्हा घरला जाणार. आपण आलोय हॉटेल आमंत्रण इथे, नाश्ता करूया मस्तपैकी. आणि जेवण, सॉरी नाश्ता नाही, जेवणच करूया. आणि जेवण करून मग आपण बघूया काय काय जेवण आहे ते, आणि सगळेजण जेवून मग आज पिकनिक म्हणून मजा करून जाणार. आमंत्रण हॉटेलमध्ये बसलेलं आहे आणि काहीने चिकन मागवलेलं आहे, आणि व्हेज आणि शाकाहारी, नॉनव्हेज आणि व्हेज असं दोन प्रकार आहेत. त्यामुळे कॉम्बिनेशन करूया. सगळी बसलेलं दिसतात आपल्याला, अगदी जेवणाच्या आतून भूक पण लागलेली, वेळ पण लागलेली आहे. तर नक्कीच सगळं अगदी तिकडे एन्जॉय करून आलेलो आहे आपल्या खेम धरणावरून. आणि आता पाण्यातून आल्यानंतर भूक लागते ना, म्हणून जेवायला बसतोय. आता इथून जेवल्याच्या नंतर आपण आलो इथे थांबवणार आहोत आणि आपल्या घरी परत करत आहे. मस्त अगदी जेवण आलं, चिकन अजून बाकी आहे. चिकन क्वालिटी काय होतात आणि खूप लागलेलं आहे, त्यामुळे थांबत नाही. आता प्रॉब्लेम वाढलेला आहे, कधी पोटात येतो अशी वाढ होते. तर मस्त झणझणीत असं जेवण झालेलं आहे, आणि सोलकढी आत्ता आणलेले प्रत्येकाला. अगदी सोलकढी पिण्याचा आनंद या आमंत्रण हॉटेलमध्ये जबरदस्त. छानपैकी झणझणीत जेवण अगदी आमंत्रण हॉटेलमध्ये मस्त झालं, झणझणीत एकदम. आणि आता म्हटलं सोलकढी पिण्याचा आनंद घेऊया, आणि हा आनंद फिरण्यामधूनच आपल्याला घेता येतो. माझ्याकडे, माझ्या पाठीकडे सगळे हे स्पॉट दिसतात, दापोलीमधील प्रेक्षणीय स्थळ एकदम एका ठिकाणीच बघा सगळे आणलेले आहेत. म्हणजे बघायची कुठे जायची गरज नाही, अगदी पोस्टर लावले दिसतात आपल्याला. तर म्हणजे आपण मयेकर शेख इथले हरणाईमधलेच, आणि त्यांचं हॉटेल आहे. आणि खरोखर मनापासून धन्यवाद देतो, खूप उत्तम असं स्वादिष्ट भोजन त्यांनी बनवलं आणि झणझणीत, आणि त्यांचा आभार व्यक्त करतो. त्यांचं इथे आमंत्रण हॉटेल म्हणजे नवीन हॉटेल इथे ओपन केलेलं आहे. नक्कीच या कोकणामध्ये आल्याच्या नंतर या आमंत्रण हॉटेलला तुम्ही आवर्जून उपस्थित राहा आणि या भोजनाचा स्वाद घ्या. धन्यवाद.
तर आता आपण मस्त जेवण वगैरे केलेलं आणि निघालेलं. आता हे हॉटेल आपल्याला कड्यावरच्या गणपतीकडे जाताना किंवा आंजरल्यातून आलो तर दापोली मार्गे जाताना अगदी हरणे क्रॉस केलं की बायपासच्या इथं ठिकाणी बरोबर हे आपलं हॉटेल आहे. आणि ह्या हॉटेलचं अगदी स्वादिष्ट भोजन, चविष्ट भोजन खाऊन आम्ही पण तृप्त झालो. तर कोणालाही जर यायचं जर असेल तर दापोलीवरून येताना लेफ्ट डाव्या हाताला आहे अगदी हरणेला, हरणे मार्केटमध्ये शिरण्याच्या पूर्वी. आणि आंजरल्याकडून आलो तर हरणे मार्केट सोडलं, बायपास सोडलं की हॉटेल लागतं इकडे. तर मित्रांनो नक्कीच जाता जाता आपण थोडंसं आजूबाजूचं कोकण किनारपट्टी पण बघणार आहोत.